नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय आकार डिजी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी मित्रांनो महाराष्ट्रातल्या सहा जागांसह देशात राज्यसभेच्या निवडणुका होऊ घातल्या राज्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार कोणता पक्ष किती जागा जिंकू शकतो हे गणित मला वाटतं मागच्या आठ दहा दिवसांपासून सतत सतत ऐकून ऐकून तुमचं तोंडपाठ झालेलं असेल सेना एक राष्ट्रवादी एक काँग्रेस एक आणि भारतीय जनता पक्ष दोन असा साधा हिशोब पण महाविकास आघाडीकडे असणाऱ्या अतिरिक्त मतांच्या जोरावर त्यांनी एक जास्तीची जागा जशी दोन वर्षांपूर्वी फौजिया खान यांच्या रूपात निवडून आणली होती तशीच ती याही वेळेस निवडून आणायची असं ठरले आता मागच्या वेळेस ही अधिकची जागा राष्ट्रवादीला मिळाली होती आता शिवसेनेची वेळ आहे त्यामुळे महाराष्ट्रातून निवडून जाणाऱ्या सहा जागांसाठी महाविकास आघाडीच्या चार आणि भाजपाच्या दोन अशा सहा खासदारांची थेट वर्णी लागेल असं साधं गणित मांडलं जात होतं पण मधल्या काळात संभाजीराजे छत्रपती यांच्या अपक्ष उमेदवारीच्या घोळामुळे महाविकास आघाडीत थोडासा संभ्रम निर्माण झाला होता मी महाविकास आघाडी म्हणतोय खरं पण हा जो काही संभ्रम वगैरे हो होता तो शिवसेनेच्या गोटातच होता त्यांच्या दुसऱ्या उमेदवाराला किंवा झाला तर पहिल्या उमेदवाराला देखील या सातव्या उमेदवाराचा फटका बसू शकत होता पण राजेंनी ऐनवेळी माघार घेतली आणि शिवसेनेचा जीव भांड्यात पडला विशेष करून संजय राऊतांना हायसं वाटलं असेल पण शिवसेनेचा हा आनंद मात्र फार काळ टिकला नाही नाही म्हणायला तसा तो टिकणारा नव्हताच म्हणा कारण मला आठवतंय मी माझ्या कुठल्याशा लेखात किंवा फेसबुक पोस्टमध्ये असं लिहिलं होतं की भाजपा त्यांच्याकडच्या त्या अतिरिक्त एकोणतीस मतांचं काय करणार ही मतं अशीच वाया जाऊन देईल तर तो भारतीय जनता पक्ष कसला आणि आज त्याचा प्रत्यय आला भाजपाने सहाव्या जागेसाठी आपलाही उमेदवार जाहीर केला पहिल्या पसंतीच्या मतांनी दोन जागा हमखास निवडून आणल्यानंतरही या पक्षाकडे एकोणतीस मतं शिल्कीत होती ती आता कुठेतरी कामाला येणार आहे प्रश्न उरतोय तो ही सहावी जागा जिंकण्यासाठी आवश्यक असणारी आणखी तेरा मतं कुठून गोळा करायची महाविकास आघाडीच्या बाजूने असणाऱ्या आठ इतर पक्ष आणि आठ अपक्षांपैकी काही मतं जर फुटली तर कुठेतरी बेरीज वजाबाकी होऊ शकेल याच्या उलट काँग्रेसकडची अतिरिक्त दोन मतं राष्ट्रवादीकडची बारा अतिरिक्त मतं आणि खुद्द सेनेच्या गोटातली तेरा अतिरिक्त मतं यांच्यापैकी कोण फुटणार की ही ते सगळेच पक्षनिष्ठ राहून भारतीय जनता पक्षाकडून केल्या जाणाऱ्या घोडेबाजाराला हाणून पाडणार हा सुद्धा चर्चेचा विषय खरं तर हे सगळं जर तरचे हे सगळे मामले आहेत मित्रांनो राजेंना कात्र्याचा घाट दाखवत शिवसेनेनं कोल्हापूरच्या जिल्हा प्रमुखांना संजय पवारांना आपली दुसरी जागा लढवण्याची संधी दिली आहे खरी पण भाजपानेही या जागेसाठी जो उमेदवार जो दावेदार उभा केला आहे तो देखील कोल्हापूरकरच आहे धनंजय महाडिक माजी खासदार धनंजय माडिक मुन्ना महाडिक म्हणून कोल्हापूरकरांना परिचित असणारे धनंजय माडिक आणि संजय पवार हे दोघेही कोल्हापूरच्या तालमीतले पैलवान लाल मातीतले पैलवान राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी या दोन पैलवानांमधली लढत जी कुस्ती होणार आहे राजकीय कुस्ती ती मोठी रंजक ठरणार आहे या दोन कोल्हापूरकरांमध्ये तुलना केली तर सध्या राजकीय परिघावर सत्तापदांपासून लांब असलेल्या मुन्ना महाडिकांना कसंही करून ही, ही निवडणूक जिंकावीच लागेल कारण त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा हा प्रश्न आहे या उलट संजय पवारांना तसा या जय पराजयाचा विशेष काही फरक पडणार नाही ते जिंकले तर त्यांच्यासाठी हा विजय बोनसच ठरेल पण जर का मुन्ना महाडिकांकडून पराभूत झाले तरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला किंवा प्रतिमेला फारसा धोका संभवत नाही कारण ते साधे जिल्हाप्रमुख आहेत शिवसेनेचे सामान्य शिवसैनिक जो वडापाव खातो आणि संघटनेसाठी दिवसरात्र राबतो तर कोल्हापुरातले शिवसैनिक कदाचित वडापावऐवजी मिसळपाव खात असतील पण त्यांच्या मनात संघटनेबद्दलची तळमळ तीच असते या उलट मुन्ना माडिक यांचं असणार आहे एकतर त्यांचं आणि सतेज पाटलांचं राजकीय वैर हे सर्वश्रुत आहेच म्हणजे अगदी कोल्हापूरकरांनाही ते चांगलं माहिती आहे आणि उभं महाराष्ट्रानेही ते पाहिलेलं आहे आता त्यात नुकत्याच झालेल्या उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत प्रयत्नांची शिकस्त करूनही महाडिक गटाला बंटी पाटील गटावर कुरघोडी करता आली नाही मित्रांनो हे झालं स्थानिक पातळीवरचं राजकारण आणि त्यानुसार मी मांडलेले ठोकताळे पण जेव्हा हा विषय भारतीय जनता पक्षाच्या राज्य पातळीवरच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयावर येऊन ठेपतो तेव्हा त्याकडं अतिशय गांभीर्यानं पाहावं लागतं राज्यातलं ला भाजपाचं सुकाणू ज्यांच्या हाती आहे अशा देवेंद्र फडणवीसांनी ही सहावी जागा लढवून जिंकण्यासाठी काहीतरी व्यूहरचना केलेली असेलच त्याशिवाय ते असं अक्रस्थळ पाऊल उचलणार नाहीत आणि मी जसा अंदाज मागच्या आठवड्यात मांडला होता त्याप्रमाणे त्यांच्याकडची अधिकशी एकोणतीस मतं अशीच वाया तरी कशी घालवतील हा देखील कळीचा मुद्दा होता ही बाब माझ्यासारख्याच्या लक्षात येऊ शकते तेव्हा ती महाविकास आघाडीच्या चाणक्यांना देखील उमगलेली असणारच शिवसेनेची पहिली जागा संजय राऊतांना जाहीर झाली आता ती जागा संजय राऊतांना सोडल्यानंतर दुसरी जी जागा होती त्या जागेसाठी जे माझ्या नजरेतले पर्याय होते त्यात सगळ्यात पुढं नाव होतं चंद्रकांत खैरे यांचं माझी खासदार त्यानंतर होते आढळराव पाटील शिवाजीराव आढळराव पाटील त्यानंतर अनंत गीते पण हे सगळे ज्येष्ठ आणि माजी खासदार यातल्या कुणालाही उभं केल्यानंतर जर संभाजीराजेंनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करण्याची अट मान्य केली असती तर या ज्येष्ठांना तुम्ही माघार घ्या किंवा आता तुम्ही तुमचा अर्ज परत घ्या असं सांगणार कोण आणि ते शिष्टाचारसंमत तरी वाटलं असतं का एका ज्येष्ठ शिवसैनिकाचा अपमान झाला असा एक कांगावा विरोधी पक्षानं किंवा सेनेवर टीका करणाऱ्यांनी केला असता आता हे ध्यानात घेऊन आणि समजा उद्या भाजपाने सहाव्या जागेसाठी त्यांचा तिसरा उमेदवार उभा केला आणि खरोखरच घोडेबाजार झाला त्यात आघाडीची मतं फुटून उमेदवार पराभूतही झाला तरी तो पराभव एखाद्या नवख्या उमेदवाराचा झालेला असणार होता त्यामुळे पहिला डाव भूताचा असं म्हणून हा पराभव हसण्यावरही नेता आला असतो या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच सेनेच्या गोटातून संजय पवारांची उमेदवार जाहीर झालेली आहे असं मला वाटतं खरं खोटं संजय राऊतांनाच ठाऊक एकंदरच भाजपाने मुन्ना महाडिकांच्या रूपाने एक तगडा उमेदवार रिंगणात उतरवून त्याच्या विजयासाठी आवश्यक असणाऱ्या तेरा मतांची बेगमी करण्याचे प्रयत्न सुरू देखील केले असते प्रत्यक्षात निकाल काय लागेल महाविकास आघाडीत आघाडी धर्म काटेकोरपणे पाळला जाईल की सेनेसोबत दगाफटका होईल हे आपल्याला योग्य वेळी कळणार आहेच पण मुन्ना महाडिकांसाठी मात्र ही लढाई वा मरो अशीच असणार आहे कारण त्यांच्या विजयासाठी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस जसा जोर लावणार आहेत त्याच वेळेस त्यांच्या पराजयासाठी बंटी पाटीलही कंबर कसून उभे राहणार आहेत ही लढाई जशी शिवसेनेसाठी कठीण आहे तशीच ती मुन्ना महाडिकांच्या राजकीय अस्तित्वाची देखील असणार आहे या विवेचनाच्या शेवटी घोडा मैदान दूर नाही असं म्हणावं का हा विचार माझ्या मनात येत असतानाच या निवडणुकीत घोडे बाजारही तेजीत असणार आहे याचीही जाणीव झाली काही हो या निवडणुकीत भाजपाच्या तिसऱ्या उमेदवारामुळे खरंच रंगत आली आहे हे मात्र नाकारता येत नाही आहे तर मित्रांनो हे विवेचन जर तुम्हाला पटलं आवडलं असेल तर आपल्या मित्रपरिवारात फॉरवर्ड जरूर करा तुर्तास थांबतो पुन्हा भेटूच तोवर पाहत आकार डी जी धन्यवाद नमस्कार